नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी व्याकरणाचा अभ्यास करताना आपण शब्दांच्या आठ जातींचा अभ्यास केलेला आहे आता आपण वाक्यांचे प्रयोग याचा अभ्यास करणार आहोत प्रथम आपण वाक्य म्हणजे काय ते पाहूया वाक्य म्हणजे पूर्ण विधान करणारा एक किंवा अनेक शब्दांचा समूह होय वाक्यातील सर्वात महत्वाचा शब्द म्हणजे क्रियापद वाक्य रूपी कुटुंबाचा तो प्रमुखच असतो क्रियापदाशिवाय कुठलेही वाक्य पूर्ण होत नाही उदाहरणार्थ मी गावी गेलो याच्याऐवजी मी गावी असं म्हटलं तर तो वाक्याचा अर्थ पूर्ण होतो का नाही होत त्यात गेलो हा क्रियापदामुळे त्या वाक्याला एक अर्थ येतो आणि त्याचा वाक्य म्हणून त्याचा अर्थ पूर्ण होतो क्रिया करणारा वाक्यात जो कोणी असतो त्यास करता असे म्हणतात आणि वाक्यात निर्देशलेली क्रिया कर्त्यापाशीच न थांबता ती किंवा किंवा पुढे जाते व चाच्यावर घडते त्याला कर्म म्हणतात म्हणजे कर्ता कर्म आणि क्रियापद हे वाक्यातील महत्त्वाचे घटक असतात आज आपण प्रयोगाचा अभ्यास करणार आहोत तर हे प्रयोग म्हणजे काय तर वाक्यात कर्त्याला किंवा कर्माला प्राधान्य दिल्यामुळे क्रियापदाचे रूप त्याच्यानुसार बदलत असते कर्ता कर्म क्रियापद हे वाक्यातील महत्त्वाचे घटक असतात वाक्यातील कर्ता कर्म क्रियापद यांच्या परस्पर संबंधाला प्रयोग असे म्हणतात प्रयोग हा शब्द संस्कृत भाषेतून तयार झालेला आहे प्रयोग याचा अर्थ जुळणी किंवा रचना असा आहे प्रत्येक वाक्यात जे क्रियापद असते त्याच्या रूपाची ठेवण किंवा रचनाच अशी असते की ते क्रियापद केव्हा कर्त्याचे किंवा कर्माचे लिंग वचन व पुरुष याप्रमाणे बदलते तर केव्हा ते क्रियापद मुळीच बदलत नाही कर्त्याची किंवा कर्माची क्रियापदाशी जी अशी जुळणी ठेवण किंवा रचना असता असते तिलाच व्याकरणात प्रयोग असे म्हणतात कर्ता कर्म व क्रियापद यांच्यामधील परस्पर संबंध व्यक्त करण्याच्या रचनेला किंवा पद्धतीला प्रयोग असे म्हणतात कर्त्याची किंवा कर्माची क्रियापदाशी विशिष्ट प्रकारचे जुळणे किंवा रचना निगडीत असणे म्हणजेच प्रयोग होय आता वाक्याचे तीन मुलाधार असतात कर्ता कर्म आणि क्रियापद याबद्दल यामधील क्रियापदाविषयी या आपण माहिती पाहिलेलीच आहे आता आपण कर्ता आणि कर्म यांचा शोध कसा घ्यावायचा म्हणजे वाक्यात कर्ता आणि कर्म कसे ओळखायचे हे पाहूया उदाहरणार्थ एक वाक्य आहे रामा आंबा खातो या वाक्यात खा हा धातू आहे त्याला नारा हा प्रत्यय लागून खाणारा कोण असा प्रश्न विचारला की उत्तर रामा येते म्हणजे रामा हा वाक्यातील करता आहे आणि हा आंबा खाण्याची क्रिया कोणावर घडते या प्रश्नाचे उत्तर आंब्यावर असे येते म्हणून आंबा हे या वाक्यातील कर्म होय प्रयोगांचा अभ्यास करताना सकर्मक क्रियापद व अकर्मक क्रियापद या क्रियापद प्रकारांची थोडक्यात उजळणी आवश्यक ठरते <स्तुंध> आता सकर्मक क्रियापद म्हणजे काय तर ज्या क्रियापदाचा अर्थ पूर्ण होण्यासाठी कर्माची जरुरी लागते त्यास सकर्मक क्रियापद असे म्हणतात आणि अकर्मक क्रियापद म्हणजे काय तर ज्या क्रियापदाचा अर्थ पूर्ण होण्यासाठी कर्माची गरज लागत नाही त्यास अकर्मक क्रियापद असे म्हणतात म्हणजे थोडक्यात काय तर कर्त्यापासून निघालेली क्रिया कर्मापाशी थांबते तेव्हा त्या क्रियापदाला सकर्मक क्रियापद असे म्हणतात आणि कर्त्यापासून निघालेली क्रिया कर्त्यापाशीच थांबत असेल किंवा कर्त्याच्या ठिकाणी स्थिलय पावत असेल तर ते क्रियापद अकर्मक असते म्हणजे सामान्यत कृतीवाचक धातू सकर्मक असतात तर स्थितीवाचक व स्थित्यंतर वाचक धातू अकर्मक असतात तर काही अमक अकर्मक धातूंची उदाहरणे बघा अस नस हो न हो उठ बस झोप थरथर रड पड सर मर धाव थांब थक चक, जाग जळ प्रकाश ओरड घोर अशी बरीच उदाहरणे आपल्याला सांगता येतील वाक्यांच्या प्रयोगाचे मुख्य तीन प्रकार आहेत पहिला आहे कर्तरी प्रयोग दुसरा आहे कर्मणी प्रयोग आणि तिसरा आहे भावे प्रयोग यातील पहिला प्रकार कर्तरी प्रयोग याविषयी आपण माहिती पाहूया यासाठी प्रथम पुढील वाक्य पाहूया पहिले वाक्य आहे तो गाणे गातो दुसरे वाक्य आहे ती गाणे गाते तिसरे वाक्य आहे ते गाणे गातात आणि चौथे वाक्य आहे तू गाणे गातोस यातील पहिल्या वाक्यात तो हा करता आहे गाणे हे कर्म आहे आणि गातो हे क्रियापद आहे या वाक्यातील प्रयोग ओळखण्यासाठी गातो हे क्रियापद कोणाप्रमाणे बदलते ते पाहणे आवश्यक आहे ते कर्त्याप्रमाणे बदलते की कर्माप्रमाणे बदलते हे आपण शोधूया त्यासाठी आपण क्रमाने लिंग वचन व पुरुष बदलून पाहू हो। आता दुसरं वाक्य पहा तोच्याऐवजी तो, तो हा पुल्लिंग करताय त्याच्याऐवजी ती हा स्त्रीलिंग करता ठेवला तर गातो या क्रियापदाचे रूप बदलले आणि ते कसे झाले ती गाणे गाते गातोच गाते असे झालं म्हणजे या वाक्यातील क्रियापद हे कर्त्याच्या लिंगाप्रमाणे बदलते आता तिसरे वाक्य पहा तो या कर्त्याचे अनेक वचन रूप ते ठेवले त्याबरोबर क्रियापदाचे रूप गातात असे झाले आणि चौथ्या वाक्यात कर्त्याचा पुरुष बदलून तू हा द्वितीय पुरुषी करता ठेवताच क्रियापदाचे रूप गातोस असे झाले याचा अर्थ असा की तो गाणे गातो या वाक्यातील गातो हे क्रियापद कर्त्याचे लिंग वचन व पुरुष याप्रमाणे बदललेले आहे म्हणजेच येथे क्रियापद हे कर्त्याच्या तंत्राप्रमाणे चालते म्हणून हा कर्तरी प्रयोग आहे कर्तरी प्रयोगात कर्ता हा आपली हुकूमत चालवतो कर्तरी प्रयोगात कर्ता हा धातुरूपेश म्हणजेच क्रियापदाच्या रूपावर अधिकार चालविणारा असतो कर्तरी प्रयोगातील क्रियापद सकर्मक असले तर त्यास सकर्मक कर्तरी प्रयोग म्हणतात व क्रियापद हे अकर्मक असल्यास त्यास अकर्मक कर्तरी प्रयोग असे म्हणतात उदाहरणार्थ सकर्मक कर्तरी प्रयोगाचे उदाहरण सांगता येईल ती गाणे गाते आणि अकर्मक कर्तरी प्रयोगाचे उदाहरण सांगता येईल ती घरी जाते कर्तरी प्रयोगात कर्ता हा नेहमी प्रथमांत असतो आणि कर्म हे प्रथमांत किंवा द्वितीयांत असते उदाहरणार्थ मी शाळेतून आलो म मी हा करता प्रथमांत आहे दुसरे उदाहरण पोपट पेरू खातो प्रथमांत आहे कर्म पेरू आणि शिक्षक मुलांना शिकवितात यात मुलांना हे द्वितीयांत कर्म आहे आता आपण दुसरा प्रकार पाहणार आहोत कर्मणी प्रयोग त्यासाठी पुढील वाक्य पाहूया मुलाने आंबा खाल्ला मुलीने आंबा खाल्ला मुलांनी आंबा खाल्ला मुलाने चिंच खाल्ली आणि मुलाने आंबे खाल्ले वरील वाक्यात मुलाने हा कर्म आहे आता या वाक्यातील प्रयोग ओळखण्यासाठी कर्त्याचे लिंग व वचन बदलून पहा मुलाने याच्याऐवजी मुलीने किंवा मुलाने असा कर्ता बदलला तरी क्रियापदाचे रूप खाल्ला असेच राहते कर्त्याच्या लिंग वचनाप्रमाणे क्रियापदाचे रूप बदलत नाही म्हणून हा कर्तरी प्रयोग नाही आता कर्माचे लिंग बदलून पहा आंबा ऐवजी चिंच हे स्त्रीलिंगी कर्म ठेवले तर क्रियापदाचे रूप खाल्ली असे झाले हो आता वचन बदलून पाहिले तर आंबा हे झाले तर मुलांनी आंबे खाल्ले असे वाक्य पाहिले तर त्यात क्रियापद खाल्ले असे होईल म्हणजे या वाक्यात कर्माच्या लिंग वचनाप्रमाणे क्रियापदाचे रूप बदलते म्हणून हा कर्मणी प्रयोग आहे कर्मणी प्रयोगात क्रियापद कर्माच्या तंत्राप्रमाणे चालते म्हणजेच कर्म हा धातुरूपेश असतो आता कर्मणी प्रयोगात सकर्मक व अकर्मक असे दोन प्रकार असणारच नाहीत कारण कर्म असल्याशिवाय कर्मणी प्रयोग होणारच नाही या प्रयोगातील क्रियापद नेहमी सकर्मकच असते आता कर्मणी प्रयोगाचे विविध प्रकार आहेत पहिला प्रकार आहे प्रधान कर्तृत्व कर्मणी प्रयोग या प्रयोगात क्रियापद हे लिंग वचनानुसार बदलत असले तरी बहुतेक करताच प्रधान असतो त्यास प्रधान कर्मणी प्रयोग असे म्हणतात उदाहरणार्थ तिने गाणे म्हटले मला हा डोंगर चढवतो दुसरा प्रकार आहे शक्य कर्मणी प्रयोग या प्रयोगाच्या वाक्यांमध्ये शक्यता सुचवलेली असते यातील क्रियापद हे शक्य क्रियापद असते म्हणून त्यास शक्य कर्मणी प्रयोग असे म्हणतात उदाहरणार्थ काम करवते तिसरा प्रयोग प्रयोग आहे पुरुष कर्मणी आता प्राचीन मराठी काव्यात सकर्मक धातूला ज हा प्रत्यय लावून करीजे बोली जे की जे देई जे अशी कर्मणी प्रयोगाची उदाहरणे पाहावयास मिळतात उदाहरणार्थ त्वा काय जे लघु लेकराने दुसरे उदाहरण आहे नळे इंद्रासी असे बोली जेले आणि तिसरे उदाहरण आहे जो जो की जे परमार्थ लाहो यानंतर चौथा प्रकार आहे समापन कर्मणी प्रयोग संयुक्त क्रियापदाच्या सहाय्याने समाप्तीचा अर्थ सूचित केलेला असेल तर त्या अशा प्रकारच्या प्रयोगाला समापन कर्मणी प्रयोग असे म्हणतात आणि पाचवा प्रकार आहे नवीन कर्मणी किंवा कर्मकर्तरी प्रयोग कर्मणी प्रयोगातील कर्त्याला कडून हा शब्दयोगी अव्यय लावून इंग्रजी भाषेतील पद्धतीप्रमाणे रचना करण्याचा हा जो नवीन प्रकार आहे त्यास नवीन कर्मणी किंवा कर्मकर्तरी प्रयोग असे म्हणतात उदाहरणार्थ शिपायाकडून चोर पकडला गेला आता ही पुढील दोन उदाहरणे पाहूया वा पहिलं वाक्य आहे राम रावणास मारतो आणि दुसरे वाक्य आहे रावण रामाकडून मारला जातो या दोन्ही वाक्यांचा अर्थ जवळजवळ एकच आहे पहिल्या वाक्यात मारतो या क्रियापदाचा राम हा करता असून रावण हे कर्म आहे पण दुसऱ्या वाक्यात रावण हा करता असून पहिल्या वाक्यातील कर्म हे दुसऱ्या वाक्यात कर्ता बनलेले आहे व मूळच्या वाक्यातील कर्त्याला कडून हे शब्द योग्य वे जोडलेले आहे यासाठी आपण अजून काही उदाहरणे पाहूया पहिले वाक्य आहे गाय गुराख्याकडून बांधली जाते दुसरे उदाहरण आहे न्यायाधीशाकडून दंड करण्यात आला सभेत पत्रके वाटली गेली सर्वांना समज दिली जाईल आता यानंतर प्रयोगाचा तिसरा मुख्य प्रकार आहे भावे प्रयोग पुढील वाक्य पाहूया मुलाने बैलास मारले या वाक्यातील कर्त्याचे किंवा कर्माचे लिंग व वचन बदलून पाहूया मुलाने याऐवजी मुलीने किंवा मुलाने असा करता ठेवला तरी क्रियापदाचे रूप मारले असेच राहते मुलीने बैलास मारले मुलांनी बैलास मारले या उलट बैलास या ऐवजी असे स्त्रीलिंगी रूप घेऊया तरी पण क्रियापदाचे रूप मारले असेच राहते म्हणजे मुलाने गाईस मारले मुलींनी गाईस मारले म्हणजेच जेव्हा क्रियापदाचे रूप कर्त्याच्या किंवा कर्माच्या लिंग वचनाप्रमाणे बदलत नसून ते नेहमी तृतीय पुरुषी नपुसकलिंगी एक वचनी असून स्वतंत्र असते तेव्हा अशा प्रकारच्या वाक्य भावे प्रयोग असे म्हणतात उदाहरणार्थ रामाने रावणास मारले शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिकवावे त्याने आता घरी जावे त्याला घरी जाव होते वाक्यांमध्ये पहिली दोन वाक्य सकर्मक आहेत व पुढील दोन वाक्य अकर्मक आहेत भावे प्रयोगाचे सकर्मक भावे प्रयोग व अकर्मक भावे प्रयोग असे दोन प्रकार आहेत